सोमवारपासून सोशल मीडियावर फिरणाऱ्या संदेशाची अंमलबजावणी आज रात्री 8 वाजल्यापासून होणार आहे. ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनानं नवे निर्बंध आणि मार्गदर्शक तत्व जाहीर केलीत. त्यानुसार आता सर्व किराणा दुकानं, भाजीपाला, फळ विक्री, डेअरी, बेकरी आणि मिठाईची दुकानं, मांस मच्छी, कृषी उत्पादनं यासह पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकानं सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरू राहतील. केवळ औषध विक्री दुकानांना दिवसभर व्यवसाय करता येईल. आज रात्रीपासून या नव्या आदेशाची अंमलबजावणी होणार असून अत्यावश्यक सेवेतील बहुसंख्य दुकानं सकाळी 4 तासासाठी सुरू राहणार आहेत. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज ब्रेक द चेन अंतर्गत नवे नियम जाहीर केलेत. 20 एप्रिल संध्याकाळी 8 वाजल्यापासून ते 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत हे नियम अस्तित्वात राहणार आहेत. त्यानुसार सर्व किराणा दुकानं, भाजीपाला आणि फळ विक्री, चिकन, मटण, मासे, अंडी विक्री, कृषी अवजार आणि कृषी उत्पादनं, पाळीव प्राण्यांच्या खाद्याची दुकानं, पावसाळी हंगामाचं साहित्य याबद्दलची दुकानं सकाळी 7 ते 11 यावेळ सुरू राहतील. या सर्व दुकानांमधून घरपोच सेवा देता येईल, मात्र त्याची वेळ सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत ठेवली आहे. पण स्थानिक प्रशासन आवश्यकतेनुसार या वेळांमध्ये बदल करू शकतं. राज्य शासनाच्या या नव्या आदेशाबद्दल सोमवारपासूनच चर्चा सुरू होती, पण आज त्याबद्दलचा शासकीय आदेश निघाला आणि उद्यापासून सकाळी 7 ते 11 या वेळेतच अत्यावश्यक सेवेतील बहुतांश दुकानं सुरू असतील. पण या निर्णयामुळे सकाळच्या 4 तासातच रस्त्यावर आणि बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नव्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान नव्या नियमावलीचं काटेकोरपणे पालन करावं, महत्वाच्या कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केलंय. शासनानं ब्रेक द चेनच्या आदेशामध्ये सुधारित आदेश निर्गमित केलेले आहेत. त्याप्रमाणे सकाळी 7 ते 11 या कालावधीत अत्यावश्यक सेवा, त्याचप्रमाणे किराणा मालाची दुकानं, भाजीपाला वगैरे ही जी गरजेची दुकानं आहेत ती याच कालावधीत सुरू राहतील आणि उर्वरित वेळेत इथून घरपोच डिलिव्हरी मागवता येईल. त्याच्यामुळे माझं आव्हान आहे कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना की कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर विनाकारण पडायचं टाळा आणि गर्दी टाळून आपण करोनाचा संसर्ग टाळू.